नम्र विनंती आहे पिंपरे पेंडार गावच्या सरपंच आणि मधुकर जाधव यांचे जावई अमोलचर वंडेकर यांचा राजा बैलाचं सकाळी दुःखद निधन झालेलं आहे. बैलगडा क्षेत्रातील एक चांगला नामवंत बैलचं निधन झालेलं आहे. त्या बैलाचा अंत्यविधी पिंपरी पेंडार या ठिकाणी 2 वाजता आहे. संबंधित गाडे मालकाने याची नोंद घ्या. गाडा मालकांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली धन्यवाद. चल बोलो ना पुढे तू किती वाजते नंतर नाही तोंडव टाक पाला मग माती लोट मग माती लोट तू घेणार राहिला बरोबर तू बरोबर घेतोय पिंपरी पेंडार गावचे उपसरपंच अमोलशेट वंडेकर यांचा जो राजा बैल आहे त्या बैलाचा आज अंत्यविधी सोहळ्याला येतं. सगळे त्याचे चाहते जमलेले आहेत आणि त्या बैलानं ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये 17 ते 18 वर्ष ह्या वंडेकर कुटुंबियांचं आणि गारुडीबाबा बैलगाडा संघटनेचं नाव केलं. तो राजा आज यांच्यातून निघून गेलेला आहे आणि या सगळ्या कुटुंबावर या सगळ्या चाहत्यावरती एक दुःखाचे कळा पसरलेला आहे. आज आपल्यासमोर त्यांचे मालक अमोलशेट वंडेकर आहे. काय तुमच्या भावना आहेत? आज खऱ्या अर्थाने आम्हाला फार मोठं दुःख झालेलं आहे. आमच्या एक कुटुंबातला सदस्य असा राजा गेली 17-18 वर्ष आमच्या कुटुंबात होता. ज्यावेळेस बंदी झाली त्यावेळेस आमची सर्व बैलं गेली पण आमच्या कुटेला राजा हा शेवटपर्यंत राहिला. ज्यावेळेस राजाच्या भराच्या काळात आता आपण सगळीकडे जर पाहत असाल त्यावेळेस त्याला भरपूर मोठमोठ्या मागण्या येत असतात पण आमचे चुलते माऊली शेट यांनी कधी पैशाचा विचार न केला
आणि आपल्या कुटुंबाचं नाव आपला राजा आपल्याच पाशी राहिला पाहिजे. कधी पैशाची हाऊ केली नाही. ज्यावेळी आम्हाला मध्यस्थांमार्फत भरपूर वेळा मागणी झाली पण आम्ही कधीच राजा देण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त आमच्या एकच आमच्या पिढीत असलेला हा एक पारंपरिक बैलगाडा हा छंद आता आम्ही ही तिसरी पिढी पाहत आहोत. राजाच्या जाण्यानं या आमच्या कुटुंबाला आमच्या परिसर आपल्या पिंपरी पेंढर परिसरात सर्वांनाही दुःख झालेलं आहे. त्याची एखादी अशी स्मरणीय अशी एखादी आठवण काय सांगत. एक अशी माझ्या आम्ही लहान असताना त्यावेळेस आम्ही लहान होतो आम्हाला काही जास्त एवढं कळत नव्हतं पण त्यावेळेस एकदा पिंपळवंडीला आमची पहिल्यांदा फायनल होती आणि फायनलला बैल जोपायचा होता. आमचे काका सिंग कारभारे रामजी पाचपुते यांचा किरण म्हणून बैल होता तो त्यावेळेस त्यांची पहिली बारी झाली आणि त्यांची बारी झाली त्याच्यानंतर त्यांची फायनल झाली. ती फायनल झाल्यानंतर पण आम्हाला पण आम्ही बोललो फायनल करायची पण ज्यावेळेस आमचे कौटुंबिक संबंध आज नातेवाईक संबंध आले ते आम्हाला नाही म्हटले नाही. त्यांची फायनल झाली त्याच्यानंतर आम्ही परत राजाबरोबर तो किरण जुंपला आणि त्यांच्यापेक्षा आतून सगळ्यात आतून फायनल ही राजाने टाकली. आणि राजाचं एक विशेष असं असायचं तू जर पहिल्या वारीला जेवढा पळ त्याच्यापेक्षा डबल हा फायनलला पळायचा. ही माझ्या आयुष्यातली ही राजाची अविस्मरणीय आठवण राहील. तुमचं तर खूप आठवण असेल त्याच्यामध्ये काय सांगाल. मला माझ्याकरता त्यांनी नाही केलं राजा सतत पिंपळवंडी दोन वर्ष बाकी फायनल अख्खी फायनल त्यांनी मारली पण राजा घरी आला का कुठे आला का राजा माय सुद्धा सुवाडला पोर बारीक पोरं नाही बारकली पोरं झाली शेवटी नाही गुण त्याचं गुण शिस्त होती का नाही शिस्त नाही त्याची शिस्तला नाही शिस्तला जुडी झाला आमचा उलट बैल झाला एका राजाने ऊर गेला लावून बैल आणायचा आणि बैल आणायचा बैल सुटायचा कधी त्याला डबल बैल लागला नाही कधी बाळाला कोण जायचं कातड काढलं नाही त्यांनी एवढ्या दिवसात कातड नाही काढलं. घाटात आल्यावरती तो त्याची बाबत त्याच्या पद्धतीने पण माणसाच्या अंगाला टाकायला लावणार कधी कोणाला येजा नाही नाही ना अजिबात नाही गेली अजिबात नाही गेली. सरपंच तुमच्या काय आठवणी असतील या कुटुंबाविषयी काय सांगा. आज पिंपरी पेंढर गावामध्ये पिंपरी पेंढर गावचे उपसरपंच अमोल शेटवंडेकर यांचा जो खरोखर राजा नावाचा म्हणजे तो राजाच होता राजा नावाचा बैल आज आपल्या सर्वांमधून निघून गेला. त्या बैलाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर तो बैल जेव्हापासून या कुटुंबामध्ये आला तेव्हापासून खऱ्या अर्थानं या कुटुंबाची भरभराट झाली. आणि या बैलाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर 2013 साली आमच्या गावचे अमोलशेटचे काका जे होते कारभारी रामजी पाचपुते यांचा किरण आणि राजा एकत्रित पळत होता. त्यावेळेस किरण हा बैल आपले भोसरीचे काका गवळे यांनी खरेदी केला आणि किरण खरेदी केल्यानंतर त्यांची काय तिकडं बारी जुळानी तर मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यांची तिकडं बारी जुळानी अमोल शेटची माझी काय ओळख नव्हती. माझी ओळख फक्त पिंपरी पेंढर गावामध्ये उल्हास शेटकुट्यांशी. त्यावेळेस मोबाईलचं फॅड कमी होतं. मी उल्हास शेटकुट्यांचा इकडून तिकडून फोन घेतला आणि मी फोन केला तर ते काका गवळी असा असा बैल द्यायचा का विचारतात. तर उल्हास शेटनी सांगितलं का ते बैल विकणार नाही. तर मला काकांचा नंतर पुन्हा फोन आला का त्यांना काय पैसे पाहिजे तेवढे पैसे देऊ आपण पण तो बैल आपल्याला घ्यायचा आहे. पण हे अमोल शेटचे जे चुलते होते त्यांनी सांगितलं हा बैल आम्हाला विकायचा नाही ही आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि आम्हाला शेवट त्याचा घरीच करायचा आहे. 12 वर्षापूर्वीच्या त्या गोष्टीचा आणि आज ह्या अंत्यविधीला येत असताना या गोष्टीचा मी सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे. या राजाची या कुटुंबावर कायम कृपाछत्र राहणार आहे. हा राजा गेल्यानं ह्या कुटुंबाला जे दुःख झाले मग अमोल शेट असन आनंद शेट असन नामदेवदादा असन किंवा माऊलीअप्पा असन यांना जे कुटुंब झाले आपण सगळी मंडळी ह्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या राजाचं असंच आयुष्य चांगलं जावं एवढी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती. रामदास शेट काय सांगाल तुम्ही तुमच्याकडे आता नवीन भरपूर बैल राजाविषयी काय सांगता. राजाविषयी किती बोललं तर अपुरं जे
राजा शेवटी राजा होता. आमच्या एक गारुडवा संघटनेचा एक आधारस्तंभ. आम्ही कुठलंही वासरू आणलं तर ते शिकवायचं काम हा राजा करायचं. आता इथून पुढं आम्हाला फार मोठी अशी खंत म्हणजे राजा एक महिन्यापासून आजारी होता. या कालावधीमध्ये आम्ही 3-4 वासरं आणली. पण आम्हाला प्रश्न पडायचा का राजा नाही तर मग ही शिकवायची कशी. अद्याप आम्हाला आत्तापर्यंत ती वासरंही शिकवता आलेली नाही आहेत. का तर हा एक राजा म्हणजे शिस्तीचा बैल. आजपर्यंत कुठलंही जनावर कुठलंही वासरू आणलं काही राजा कोणच शिकायचं. इथून पुढं आम्हाला ती उणीव हमेशा राहील. आणि आमच्या संघटनेला गावडव संघटनेला राजाचं खूप मोठं दुःख झालेलं आहे. ते दुःख पेलवण्याचे ईश्वर सर्वांना शक्ती देव हीच इच्छा. काय सांगाल सर तुमच्या एक असते काहीतरी भावना. तसं पाहिलं तर बैलगाडा क्षेत्राशी माझा संबंध नसायचा. शैक्षणिक काम करत असताना सुट्टी असेल आणि कळालं यात्रा कुठे आहे हँडवेलवर कळालं किंवा ही माणसं घरातलीच होती सांगायची आज तुमच्याकडेच आहे त्याच पट्ट्यात आहे तिकडे यायचं की ते राजाचं पळणं पाहण्यासाठी म्हणजे आपलं काम सोडून सुट्टीत आम्ही जमायचो. माझ्याबरोबर माझे जे शिक्षक बंधू होते त्यांनाही ह्या गोष्टीची आवड निर्माण झाली. ज्या माणसाला इतकी बैलगाड्याची भीती वाटायची परंतु तो सुद्धा पहिला आला त्यावेळेला ट्रक खाली बसला नंतर पुढे आला नंतर तो माणूस घाटामध्ये यायला लागला. हे केवळ फक्त मला आवड निर्माण झाली राजामुळे कारण या कुटुंबाशी संबंध होते आणि सुट्टीत मिळेल तो वेळ फक्त बैलगाड्याला यायचा. सुरुवातीचा काळ आजही आठवतो पारगावमध्ये नामोदा त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. मला काय बैल एवढी पळून धरता येत नव्हती पण पळण्याचं स्पीड होतं आणि योगायोगाने त्या घाटात असा गॅप होता त्या गॅपमधून बैल पळायची मी तिथं उभं राहायचो. मला आयडिया नाही का तिथून बैल पळतात पण नामोदा म्हटले पुढच्या टोकाला जाऊ आणि नेमकी आपली बारी होती. आणि त्यावेळेला राजा हा फार महत्त्वाचा म्हणजे तारुण्यातले उमेद असलेला होता आणि त्या काळामध्ये तो पकडायचा म्हणजे आनंद वाटायचा. पण एक वेळ अशी आली की पुढच्या बैलांनी माझाच पाठलाग केला आणि मला पळावं लागलं. पण ते मी म्हणेल त्याच्यात तो जो गुण होता तो वेगळाच होता. तो कसा मध्ये घुसला आणि मी बाजूला झालो हे मलाही कळालं नाही. त्याच्या पलीकडे एक दोन वेळा आवाज ज्या वेळेला झालीचा होतो थाप टाकली की बैलाने मारलेली झेप. पण त्यावेळेला बऱ्याचदा एखादा तरी एक असा व्यक्ती असतो की तो गहाळ झाला थोडासा की पडतो पण राजाने त्याला ओलांडलेलं आहे म्हणजे कधीही चुकून राजाकडून कोणाला धक्का लागला नाही. आणि हे वैशिष्ट्य असायचं आणि शिस्त म्हणजे शिस्त. प्रत्येक ठिकाणी घाटात चालताना त्याचं एक विशिष्ट पळणं असायचं आणि त्या पळण्यासाठी सगळा समाज या ठिकाणी असणारी बैलगाडा संघटना असेल हे कुटुंब असेल किंवा आम्ही सर्वजण असेल सर्व मित्र परिवार फक्त त्या राजाच्या पळण्यावर आणि त्या शिस्तीवर खुश होतो आणि पर्यायानं त्याने सगळ्यांना वेड लावलं असं एकंदरीत हे राजाचं होतं. राजाला कुणीच विसरू शकणार नाही असा राजा होता. त्याला बैल म्हणण्यापेक्षा तो राजा नंदीच होता आणि या कुटुंबाचा खऱ्या अर्थाने तो म्हणजे आपण ज्याला म्हणतो शेतकऱ्याचा पालनहार हा बैल असतो परंतु हा नंदी या कुटुंबाला मोठं करणारा होता नाव करणारा होता. त्याच्याबद्दल बोललं तेवढं थोडं आहे. या संघटनेचा हा एक कार्यकर्ता आहे. काय तुझ्या भावना काय सांगशील. माझ्या भावना कारण आम्ही घाटात कधी जाऊ आम्हाला गाजरी म्हणजे वनटेक म्हणायची तुमच्या राजाची बारी कधी वनटेक करायची नाही तुमच्या राजाची बारी कधी अशी लोक आम्हाला विचारायची. आमच्या राजाने हा राजाच होता ना आमच्या वनावर तो राज्य करून गेला. कोणत्या घाटात गेलं तर आम्हाला राजाने कधी मान खाली करून दिली नाही. तुझी असे काय एखादी आठवण राजाविषयी. राजाबद्दल खूप आठवणी सांगते ना त्याची खूप आठवणी. कोणत्या घाटात गेलं काय राजाने एवढ्या माणसावर वर पाठवले. या राजाविषयी खूप जणांच्या भावना आहेत. खूप आधी सगळ्यांना दुःख झालेलं आहे. ह्या राजाचा मी एक चाहता आहे कारण अमरशेठला केव्हाही बारी असेल तर मी नेहमी कुठल्या घाटात असेल तर त्या संघटनेमध्ये संघटनेचा मी एक सदस्य आहे आणि जेव्हा बारी होईल त्यावेळी आपल्या थरार न्यूजच्यावरती नेहमी दाखवत होतो. आणि राजाविषयी 2-3 वेळा मी अमरशेठला बोललो होतो पण ती खंत राहिली की आपण दावणीवरून मुलाखत घेऊ. पण ती एक स्वप्न पूर्ण राहिलं आणि हा राजा आपल्यातून गेला आहे. हा बैलाचं वय 20 वर्ष असतं परंतु हा राजा यांच्या घरामध्ये 22 वर्ष होता आणि त्यातली 16-17-18 वर्ष हा यांनी वंडेकर कुटुंबाचं आणि गारुडी बाबा संघटनेचं बैलगाडा संघटनेचं नाव केलेलं आहे. अशा या राजाला अखेरचा निरोप घेताना या सर्व मंडळींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. कॅमेरामन संतोष दुर्गुडेसह रोहित खरगे थरार न्यूज जुटर पुणे.